रात्री 2:30 धनंजयचा ॲक्सिडेंट परळीमध्ये झालेला आहे. त्याला आज स्पेशल विमानाने बीच कँडी हॉस्पिटलला आणलेलं आहे. आत्ता डॉक्टरांनी पूर्णपणे सगळं तपासणी त्याची केलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की त्याची 2 बरगडे असतात ते खालच्या 7 आणि 8 नंबर बरगड्याला थोडंसं फ्रॅक्चर झालं आहे. तरी देखील 24 तास आपण ते लक्ष देऊ. आत्ता तो मायाशी बोलला, तटकरे साहेब पण होते त्यांच्याशी पण बोलला, मी त्याला विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे. आणि डॉक्टर म्हणले की किती दिवस ठेवावं लागतं ते आम्ही तुम्हाला साधारण उद्याच्याला संध्याकाळपर्यंत सांगू. परंतु आता तब्येत म्हणजे व्यवस्थित आहे, काळजीचं तसं कारण नाही, परंतु विश्रांती घेण्याची गरज आहे. माझी सगळ्यांनाच कार्यकर्त्यांना विनंती आहे, सहकाऱ्यांना विनंती आहे की दवाखान्यात यायच्याऐवजी सगळ्यांनी तो लवकर बरा व्हावा अशा पद्धतीनं शुभेच्छा द्याव्यात की त्या तशा पद्धतीनं प्रार्थना करावी. कुठे कुठेतरी अपघात वाढलेला आहे आणि मागे काही काळामध्ये बघितला तर भरपूर अपघात झालेले आहे, त्याच्याबद्दल लोकांना काय? मी परवाच सभागृहामध्ये देखील तशा प्रकारचं समृद्धी महामार्गाच्या चर्चेच्या वेळेस सांगितलेलं होतं. हे रात्री प्रवास करायचं सगळ्यांनीच बंद केलेलं पाहिजे. राजकीय लोक असतील किंवा कुठल्याही क्षेत्रातले मान्यवर असतील, 11:00 पुढं, साधारण रात्री 11:30 पुढं पहाटे 5 प्रवास न केलेला चांगला. कारण शेवटी माणसाला कधी झोप लागते काय, आता मध्ये आपण पंतचं पण बघितलं, ऋषभ पंत, त्याचं पण आपल्याला त्याच पद्धतीनं पाहायला मिळालं. किंवा मग आपल्यातले एक सहकारी विनायकराव मेटे पण आपल्याला सोडून गेले सगळे. किंवा मध्ये जयकुमार गोरेंचा पण असाच रात्रीचा ॲक्सिडेंट झालेला आपण पाहिला. आणि माणसाला कधीतरी ड्रायव्हर असेल किंवा स्वतः व्यक्ती चालवणारी असेल त्यांना झोप येते रात्री च्या दरम्यान, आणि मग त्यावेळेस लक्षात येत नाही, त्यावेळेस अशा प्रकारचे ॲक्सिडेंट होतात. म्हणून रस्ते किती मोठे चांगले झाले तरी ह्या गोष्टीचं भान हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे असं माझं स्वतः